नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं वंदे मातरम यूट्यूब चॅनल वरती। मित्रांनो, चॅनलच्या माध्यमातून आपण वेगवेगळी माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो आणि अगदी साध्या आणि सोप्या भाषेमध्ये ही माहिती देत असतो, त्यामुळे ती समजायला सोपी अशी माहिती आहे। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमधील माहिती संपूर्ण पाहिली तर आपल्याला बॉन्साई बनवण्यासाठी ज्या काही अडचणी असतात त्यांचं सर्व निराकरण या ठिकाणी होणार आहे। तेव्हा हा व्हिडिओ संपूर्ण पहा। मी बॉन्साई तयार करताना कशा प्रकारे करायचं याविषयी सविस्तर माहिती आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे। तेव्हा हा व्हिडिओ सविस्तर पहा, म्हणजे सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षामध्ये येतील आणि बॉन्साई सुरुवात करण्यास कोणत्या प्रकारची अडचण येणार नाही। बॉन्साईसाठी लागणाऱ्या आवश्यक साधनांविषयी, आवश्यक साहित्यांविषयी जी काय माहिती आहे ते आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे, त्यामुळे ती जर माहिती पाहिली तर आणखी हा व्हिडिओ समजायला सोपं होईल। मित्रांनो, त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, म्हणजे हा व्हिडिओ सर्वत्र पोहोच होईल आणि सर्वांना ही माहिती पाहायला भेटेल। खरं तर बॉन्साईला सुरुवात करण्या अगोदर आपण एक झाड पाहणार आहोत, म्हणजे हे बॉन्साई झाड पाहिल्यानंतर आपल्या मनामध्ये बॉन्साई बनवण्याविषयी आवड निर्माण होईल व त्याबद्दलचं प्रेम आपल्या मनामध्ये निर्माण होईल आणि आपण बॉन्साई कसं होतं, मोठं झाल्यानंतर आपल्याला कसं पाहायला भेटतं हे आपल्याला पाहायला भेटेल। मित्रांनो, हे बॉन्साई झाड आहे, वड, हे वडाचं झाड आहे। याच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला जे काही आपण निसर्गात, जंगलात, रानावनात जी मोठ्याने वडाची झाडं बघतो त्याप्रमाणे हे वडाचं झाड आपल्याला पाहायला भेटतं। त्याच पद्धतीने एकदम छोट्या स्पॉटमध्ये, छोट्या भांड्यामध्ये हे झाड वाढलेलं आहे, त्याला एक पारंबी पण आणलेलं आहे। कारण कसं आहे, आपल्याला ज्या प्रकारे झाड आवडतं, कोणाला पारंबी आवडते, कोणाला नाही आवडत, त्या पद्धतीने झाड बनवणं गरजेचं असतं। कारण बॉन्साई असं झाड आहे ज्यामध्ये सतत बदल करण्यास वाव असतो, म्हणजे आपण प्रत्येक वेळी ह्याच्यामध्ये बदल करू शकतो जसं पाहिजे तसं, आपल्या मनासारखं। त्याच्या फांद्यांची रचना असेल, फांद्यांचा आकार असेल, पानाचा आकार असेल, हे आपण सतत बदलू शकतो आणि त्यामध्ये बदल करण्यास वाव आहे। मित्रांनो, याला पाहू शकता एक खोड, अनेक वर्षाचं खोड आपल्याला असल्यासारखं दिसू शकते। त्यानंतर या झाडाचा गुंदा हा चांगल्या प्रमाणे दणगट आणि मजबूत आहे, एकदम सुंदर दिसतं हे। फांद्यांची रचना, झाडाच्या फांद्या जशा पाहिजे तशा आपण तारा देऊन ह्या वळवलेल्या आहेत, एकदम सुंदर प्रकारे झाड दिसतं। आणि हे झाड पाहिल्यानंतर, आपल्या घरामध्ये हे झाड असल्यानंतर एकदम सुंदर आणि स्वच्छ परिसर, त्याचबरोबर निसर्गरम्य झाड हे आपल्याला पाहायला भेटतं। आणि हे ह्या झाडाची किंमत हजारो लाखो रुपयांमध्ये असते। या झाडाकडे पाहू शकता कशा प्रकारे दिसतं, याच्याकडे पाहिल्यानंतर खूप मोठं झाड असल्यासारखं, मोठ्या झाडाची रचना असल्यासारखं आपल्याला वाटतं आणि हे झाड एकदम सुंदर असं दिसत आहे। आणि अशाच प्रकारे आपण बॉन्साई झाड निर्मिती करू शकतो। त्याची सुरुवात कशी करायची, कसं काय करायचं, सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत। मित्रांनो, बॉन्साई तयार करताना काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात, त्यातलं मुळे, मुळांचं कार्य, झाडाचे खोड, फांद्या, पानांची ठेवण, या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात आणि या गोष्टी विचारात घेतल्यानंतर आपण चांगल्या प्रकारे बॉन्साई हे साकारू शकतो। त्याचबरोबर बॉन्साईसाठी झाड घेता असताना आपण ते नर्सरीतून किंवा आपण घरी तयार केलेलं असेल तरी चालत, पण त्यासाठी निरोगी असं झाड घ्यायला हवं, निरोगी, रोगमुक्त, त्याचबरोबर चांगल्या जोमदार वाढीचं असं झाड हे बॉन्साईसाठी निवडणं गरजेचं असतं। आता या ठिकाणी आपण एक वडाचं निरोगी असं झाड घेतलेलं आहे, एक वर्ष वयाचं आहे आणि बीपासून तयार केलेलं झाड आहे। त्याचा खोडाचा बुंदा हा पण चांगला आहे, असंही झाड आपण बॉन्साईसाठी घेतलं आहे। मित्रांनो, आता झाड बॉन्साईसाठी घेतलं तर मग बॉन्साईसाठी सुरुवात कशी करावी, त्याची पहिली छाटणी कुठून करावी, ह्या पण गोष्टी महत्त्वाच्या असतात। कारण मेन सुरुवात तर इथूनच करायची असते आपल्याला बॉन्साईसाठी। त्यात बॉन्साईचे तीन प्रकार पडतात, लहान आकाराचे बॉन्साई, मध्यम आकाराचे बॉन्साई आणि मोठे बॉन्साई। तर आपल्याला कोणत्या प्रकारच्या बॉन्साईमध्ये झाड बनवायचे यानुसार याची छाटणी करणं महत्त्वाचं ठरतं। आता जर आपण लहान आकाराचा बॉन्साई बनवायचा असेल तर त्याची उंची खूप कमी असते, त्यामुळे त्याला त्या आकारांच्या काप घेणं गरजेचं असतं। आता आपण ह्या झाडाचं मध्यम आकाराचं बॉन्साई बनवणार आहोत, त्यासाठी आपल्याला पिशवीपासून एक 4-6 इंच वर काप घ्यायचा आहे। तर काप कसा घ्यायचा, तर काप घेताना आपल्याला सिकेटरच्या साह्याने या ठिकाणी काप घ्यायचा आहे। आपण या ठिकाणी असा काप घेणार आहोत। आता हा घेतला आपण बॉन्साईसाठी पहिला काप। आता ह्या झाडाला वरून कॉपर ऑक्सिक्लोराईड या बुरशीनाशकाचे द्रावण लागायचे, लावायचं, म्हणजे यापासून त्या झाडाला कोणत्या प्रकारचे संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव ह्यामध्ये होत नाही। त्या या ठिकाणी आपण कॉपर ऑक्सिक्लोराईडचं द्रावण लावणार आहोत। त्याचबरोबर दुसरी गोष्ट, 10-15 दिवसानंतर या झाडाला या ठिकाणी डोळे फुगण्यास सुरुवात होती,
नियमार्फत डोळे फुगले जातात. आता वरचा काप घेतल्यानंतर जे खालचे मुळे आहेत, जो काही मुळ्यांचा गुंता झालेला आहे तो आपल्याला सोडवायचा आहे. जास्तीचे मुळे कापून काढायचे आहेत. जे मधलं मुळं आहे ते पण कापायचं आहे. त्यासाठी अगोदर आपल्याला जी बॉन्साईची पिशवी आहे ती पिशवी फाडून घ्यायची. अशा प्रकारे बॉन्साई झाडाची पिशवी पूर्ण काढून टाकायची. आणि जी जास्तीची माती आहे, मुळ्यांचा गुंता आहे, ती खुरपा असेल तर खुरप्याच्या साहाय्याने आपण असा काढू शकता. याची पूर्ण माती काढून घ्यायची. आपल्याला मुळ्यांचा गुंता सोडवायचा आहे आणि त्याचबरोबर जे मधलं आपण सोटमू म्हणतो त्याची पण छाटणी करायची. अशा प्रकारे जास्त मुळांना न इजा होता ही संपूर्ण माती आपल्याला काढून टाकायची आहे. आणि त्याचबरोबर आपल्याकडे एक धारदार कात्री आहे मुळे कापण्यासाठी. त्या कात्रीच्या साहाय्याने ही मुळं कट करायची. खालची पण मुळं अशी कट करायची. त्याचबरोबर मोठी मुळं कापण्यासाठी आपण सिकेटरचा वापर करणार आहोत. जो काही मुळांचा गुंता होता तो आता आपण या ठिकाणी सोडलेला आहे. अशा प्रकारे आता आपलं झाड तयार आहे. जे मधलं मुळं आहे हे पण पूर्ण कापून काढायचं आणि थोडं थोडं जारवा ठेवायचं. आता कुंडीत भरता वेळेस जी माती लागती ती माती कशी असावी याची सर्व माहिती आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दिली आहे. ती पाहून घ्या. म्हणजे माती कशी भरावी, माती कुठून निवडावी, त्याच्यामध्ये कोणते खते घालावीत सगळी माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे. अशा प्रकारे हे आपलं झाड तयार आहे. त्याला 10-15 दिवसानंतर असे डोळे फुगायला चालू होते. ह्याला छोटे छोटे डोळे पण आहेत. आत्ता 10-15 दिवसानंतर फुगायला चालू होते. अशा प्रकारे आपण बॉन्साय बनवण्याची सुरुवातीची पद्धत झाली. अशा प्रकारे आपण काप घेतला. अशा प्रकारे आपली सुरुवात झाली. काप कशा प्रकारे घ्यायचा ते आत्ता आपणपर्यंत माहिती पाहिली, ती तुमच्या लक्षात पण आली. आता ते काप घेतलेलं झाड आपण मातीमध्ये लावलं आणि मातीमध्ये लावल्यानंतर आता 1.5 महिन्यानंतर अशा प्रकारे त्याला 3 फांद्या फुटलेल्या आहेत. या ठिकाणी एक, या ठिकाणी एक, आणि या ठिकाणी एक. अशा प्रकारे फांद्या फुटल्या. पण या फांद्या फुटेपर्यंत त्यामध्ये घ्यावायची काळजी म्हणजे ह्याला वेळोवेळी पाणी देणं खूप गरजेचं असतं. पाणी जास्त पण द्यायचं नाही, कारण पाणी जास्त होऊ नये म्हणूनच आपण त्या प्रकारे माती मिश्रण वापरलेले असतात. अशा प्रकारे झाड चांगलं सुंदर प्रकारे फुटलं आहे. पण आता झाडाची पाने आणि फांद्या छाटून ह्याला चांगला आकार, डोलदार आकार देण्याचं काम असतं. जास्त करून फांद्याची छाटणी करणे, त्याचबरोबर पानांची छाटणी करणे हे बॉन्साईमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. उंची न वाढता त्याला चांगल्या प्रकारे आकार देणं हे बॉन्साईमधलं महत्त्वाचं काम असतं. हे जर आपल्याला जमलं तर आपलं लवकर बॉन्साई तयार होतं आणि त्याला चांगल्या प्रकारे आकार येतो. अशा प्रकारे आता हे आपल्याला काय करायचं आहे, जे मोठाले पानं आहेत ते मोठाले पानं काढून टाकायचे. या प्रकारे अशा प्रकारे पानं जर आपण काढली तर काय होतं, ही बॉन्साय आहे त्या बॉन्सायची पानं लहान व्हायला चालू होतात आणि झाड डोलदार दिसतं. झाडाला हळूहळू सवय लागते आणि झाडाची येतानीच पानं नैसर्गिकरित्याला लहान येतात. आणि लहान पानं झाल्यामुळे बॉन्साय झाड दिसायला सुंदर दिसतं, पानांची रचना दिसायला सुंदर दिसते. पण एक गोष्ट महत्त्वाची की जी कवळी पानं असतील, जी लहान पानं असतील तर ती यावेळेस काढायची नाहीत. फक्त मोठ्या मोठ्यालेच पाणी काढून टाकायचे. कवळी पानं असतील, लहान पानं असतील ते काढायची नाहीत. आता अशा प्रकारे ही आपली या ठिकाणी छाटणी झालेली आहे. आता झाडाची वाढ खुंटून आणण्यासाठी आपल्याला हे पानाचा वरचा भाग अशा पद्धतीने कट करायचा आहे. आता आपण कशा प्रकारे पानं छाटली ते पाहू शकता. या ठिकाणी
या ठिकाणी पाहू शकताय अशा प्रकारे पाणी छटायचं, फक्त देठ शिल्लक राहिलंय, अशा या प्रकारे देठ ठेवायचे आहे. त्याचबरोबर जसजसं फांद्याला जास्त फुटू लागतील तशा प्रकारे याला आकार द्यायचा, वाढवत चालायचं, पाणी वेळेवर द्यायचं आणि त्याची योग्य प्रकारे जोपासना करायची. आणि अशा झाडाला उन्हामध्ये ठेवायचं नाही, सावलीमध्ये ठेवायचं. थोडे चांगले पानं फुटले तर आपण त्याला थोडंसं काव्या उन्हामध्ये घ्यायचं, जास्त उन्हामध्ये याला ठेवायचं नाही, कारण आपण याची छाटणी केलेली असते अशा प्रकारे. आणि आता यानंतर काही वर्ष काही दिवसानंतर काही कालावधी गेल्यानंतर आपलं झाड कसं होतं हे तुम्हाला मी आता दाखवणार आहे. या लहान प्रकाराच्या झाडाचं आपण संगोपन करून एक वर्षानंतर अशा प्रकारचं आपलं हे बॉन्साय झाड तयार झालेलं आहे. पण हे बॉन्साय झाड तयार करण्यासाठी महत्त्वाची काळजी घेतली ती म्हणजे सतत झाडाची छाटणी करणे. या पद्धतीने आपण छाटणी केली. त्याचबरोबर पारंब्य जशा पारंब्य फुटला तशा प्रकारे त्या जमिनीत व्यवस्थित कसे येतील कशा आणायचे यासाठी प्रयत्न केला आणि चांगल्या प्रकारे पारंब्य फुटलेले आहेत. एकदम मोठ्या झाडासारखे पारंब्य फुटलेले आहेत व या ठिकाणी या फांदीमधून खाली पारंब्य गेलेलं आहे. आणि यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे छाटणी, पानांचा आकार. आणि आता सतत छाटणी करू पानांचा आकार एकदम लहान झालेला आहे. त्यासाठी सुरुवातीला ज्यावेळेस फांद्या फुटल्या होत्या त्या चारही बाजूला वळवण्यासाठी यांना ताऱ्यांच्या साह्याने, तांब्याच्या ताऱ्याच्या साह्याने आपण त्याप्रकारे यांना आकार दिला. चारही साईडला चार फांदे या प्रकारे आपण त्यांना आकार दिला आणि त्यामुळे काय झालं ते झाड गोलाकार दिसायला लागलं. आत्ता ह्याला ह्याची छाटणी केली कारण ह्याच्या फांद्या खूप लांबवर गेल्या होत्या. त्या फांद्या बारीक होण्यासाठी किंवा झाडाला एक चांगला आकार येण्यासाठी आपण याची छाटणी केली. छाटणी केल्यामुळे काय होतं त्या फांद्यांची संख्या आहे, नवीन नवीन डोळ्यांची संख्या आहे, या संख्येमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात वाढ होते आणि झाड दिसाय सुंदर चांगलं दिसतं. आणि आपल्याला जशा प्रकारे पाहिजे तशा प्रकारे आपल्याला झाड बनवता येतं. आता आपण हे पाहू शकता आता ह्याला अनेक फांद्या फुटलेल्या आहेत. या फांद्यांचा आकार मोठा झाला, आणखी थोड्या फांद्या फुटल्या तर हे झाड गोल्ड आणि डौदार होणार आहे. त्याचं मुळे पण फुटलेलं आहे, एकदम सुंदर असं झाड दिसतं. अशा प्रकारेच आपल्याला बॉन्साय झाड बनवायचे आहेत. त्यासाठी उपयुक्त फक्त झाडाची छाटणी करणे, फांद्या वळवण्यासाठी तारेचा वापर करणे, तिसरी गोष्ट म्हणजे पानांचा आकार लहान करण्यासाठी पानांच्या देठापासून छाटणी करणे. एवढ्या गोष्टी जर आपण सातत्याने केल्या तर आपलं चांगल्या प्रकारे बॉन्साय बनवू शकतो. आता आपण पाहू शकता, जवळ येऊन झाड पाहू शकता नाही का, तुम्हाला झाड संपूर्णपणे स्पष्ट आणि काय काय आहे ते सगळं त्याच्यामध्ये दिसेल. अशा प्रकारे पानांची रचना, खोडाची रचना, कुंडीपासून ते खोडाची रचना, अशा प्रकारे सुंदर अशी रचना या झाडाची आहे. एकदम सुंदर आणि डोलदार झाड काही दिवसामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे. मित्रांनो, अशाच प्रकारे घरच्या घरी तुम्ही अशा प्रकारे चांगली झाडं निर्माण करू शकता. या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे सुंदर झाडाची निर्मिती करू शकता. अगदी थोड्या वेळेमध्ये एक वर्षामध्ये असं झाड तयार होतं पारंब्य फुटून. आज आपण जमिनीत लावलेले मोठे झाडं त्यांना पारंब्य फुटण्यासाठी काही दिवस लागतात, पण या झाडामध्ये छाटणी केल्यामुळे झाडाला सवय होते आणि लवकरात लवकर फांद्या आणि पारंब्य फुटण्यास झाड चांगल्या प्रकारे प्रतिसाद देतो. आपण असे झाडं बनवू शकता आणि यांची बाजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्याचबरोबर यांची किंमतही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी वंदे नर्सरी या यूट्यूब चॅनलशी जॉईन राहा, म्हणजे असेच नवनवीन माहिती आपल्याला भेटत राहील. धन्यवाद.